आणि हा झेंडा घेऊन आपण या संपूर्ण वर्षभरामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक तसंच गोवा या राज्यामध्ये आपण अवधूत परिक्रमा ही आयोजित केलेली आहे. या परिक्रमेमध्ये पंतांच्या प्रेमवृत्तीचं दर्शन आपण पदोपदी अनुभव घेणार आहोत, घेत आलेलो आहोत, पण संपूर्ण जगाला आपण ते दाखवून देणार आहोत. असाच एक छोटासा प्रयत्न जो आहे तो या नाट्य श्रुतिकेच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत. आणि हे सादर करणार आहेत डॉक्टर बकुल पाटील, डॉक्टर सौ अरुंधती पाटील, सौ स्मिता पाटील, त्याचबरोबर शैलेंद्र भगत. हार्मोनियमची साथसंगत करणार आहेत अवधूत आशीर्वाद या सीडीचे गायक राजेंद्र मात्रे, त्याचबरोबर दुसरे गायक शैलेंद्र भगत, त्यानंतर गायक आणि मृदुंगाची साथ करणार आहेत दिनदिनी यन्मित, त्यानंतर सद्गुरु बाळाना. ही दोन कानडी पदं आपण अवधूत आशीर्वाद मध्ये समाविष्ट केली. त्यापैकी दिनदिनी यन्नत गायक शैलेंद्र भगत जे आपल्या समोर आहेत आणि पाठीमागे जे आहेत ते सद्गुरु बाळाना हे कानडी पद गाणारे डॉक्टर संजय भगत. अशी ही सर्व कलाकार मंडळी आपल्या समोर पंतांच्या प्रेमवृत्ती मांडणारे निर्वा अवधूत झेंडारे या नाट्यश्रुतिकेचं या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. मंडळी, पंतांचं भजन हे अविट की दत्तात्रयांना भजन आवडायचं म्हणून पंतांनी दत्तात्रयांना भजनप्रिय दत्ता असं म्हटलेलं आहे. आणि हाच वसा, हाच वारसा आपल्या प्रत्येक गुरुबंधूच्या घराघरामध्ये आपल्याला दिसून येतो. एक तारेवर चालणारं भजन असेल, चिपळ्यांच्या माध्यमातून चालणारं भजन असेल किंवा दिमडीवर चालणारं भजन असेल, हे चित्र सर्वच आपल्या पंतभक्तांच्या घराघरामध्ये दिसून येतो. तेव्हा आता मी तुम्हाला एका गावामध्ये घेऊन जाणार आहे की ज्या गावामध्ये भजन तर चालणार आहेच पण त्याचबरोबर या अवधूत परिक्रमेच्या बाबतीत त्यांची मला जी चर्चा आहे, अवधूत परिक्रमा म्हणजे काय, पंतांचं प्रेम म्हणजे काय, तो झेंडा जो आहे तो कशा पद्धतीने मिळवणार आहे, चला तुम्ही माझ्याबरोबर आपण जाऊया आपल्या एका गुरुबंधूंच्या घरामध्ये. तेव्हा सादर होत आहे प्रेमवृत्ती मांडणारे निर्वा अवधूत झेंडा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की श्री गुरुदेव दत्त महाराज सद्गुरुदादा महाराज गुरुवर्याण्णा महाराज ॐ नमः शिवाय. ध्यायेत् श्रीपन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गम्भीरं कुकुमाढ्यं शितशुभवसनम् मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रम् परेशम् या गुरुभक्तियोग श्रीकुया रङ्गाङ्गणीनासुया या भवरोगदूर करुया काळासि या हो प्रेम भरेची
विश्व भरूया ऐसे जिगर जीत से सदगुरु दत्त सर्जन पूरी संत स्वरूप ही बसे संत स्वरूप ही बसे संत स्वरूप ही बसे गुरु माय प्रेम सतगुरु माय मुक्ति विधरी हरिता पाय मुक्ति विधरी हरिता पाय मुक्ति विधरी हरिता पाय इति प्रेम सद्गुरु मा इति प्रेम सद्गुरु मा मुक्ति दिधरी हरिता पा मुक्ति दिधरी हरिता पा मुक्ति दिधरी हरिता पा इति प्रेम सद्गुरु माय इति प्रेम सद्गुरु माय मुक्ति दिधरी हरिता पाय मुक्ति दिधरी हरिता पाय मुक्ति दिधरी हरिता पाय अधिकार माझा काही माझा काही नाही अधिकार माझा काही माझा काही नाही अधिकार माझा काही माझा काही नाही अधिकार माझा माझा काही नाही अधिकार माझा काही माझा काही नाही अधिकार माझा काही माझा काही नाही अधिकार माझा काही माझा काही प्रेम सद्गुरु माय मुक्ति दिधरी हरिता पाय मुक्ति दिधरी हरिता पाय मुक्ति दिधरी हरिता पाय
गजर निर्वा अवधूत झेंडारे निर्वा अवधूत झेंडारे प्रेम वृत्ति माना महाराजांनी आपल्या भक्तांना फक्त प्रेम आणि प्रेमच दिलं. इतर संत महंतांनी त्यांच्या भक्तांना प्रेम दिलं नाही असं नाही, त्यांनीही प्रेम दिलं, पण पंत महाराजांच्या प्रेमाचा काही वेगळाच ठेवा होता. पंत महाराजांच्या प्रेमात निस्पृहता आणि अनिमित्त प्रेम काठोकाठ भरलेलं होत. पंत महाराज म्हणायचे, अरे तू माझा आहेस, तू आणि मी वेगळा नाहीये, असं अभय वचन पंत महाराजांनी दिलं. आणि हे देताना शिष्याच्या अंतकरणी आपला प्रेमा असा काही भरला की शिष्य आणि गुरु हा भेदच तिथे निघून गेला.
आणि तो भेद निघून गेल्यामुळे पंत महाराजांच्या प्रत्येक पदात पंत महाराजांचं प्रेम आणि ती भक्तवत्सलता दिसून येते. खरं अगदी खरं आहे भाऊ, असे पंत महाराज म्हणतातच नाही का किती प्रेम असत गुरुमाया मुक्ती. कारण या पदात त्यांनी म्हटलेलंच आहे की माझा काहीच अधिकार नसताना सुद्धा सद्गुरुमायाने तिच्या चरणाशी लीन होतात भवसागरातून तारून मुक्ती दिलेली आहे, निज ठाय दाखवलेला आहे. आणि असा हा सद्गुरु अवतार अखंड प्रेमाचाच आहे. अगदी खरं आहे, कारण श्री पंत महाराज म्हणतात सद्गुरु अवतार कसा करता तर लोकांना ब्रह्मज्ञान व वेदांत शिकवण्याकरता नव्हे, कारण त्या सद्गुरूस ठाऊक आहे की हे जग नित्य मुक्तच आहे, म्हणून त्याच्या ठाई कल्पित गोष्टीच मान नाही, तो प्रेम स्वरूप आहे. म्हणून भक्तांची अंतःकरणे अनाथ, भक्तांची अंतःकरणे आपल्या प्रेमाने भरून सघन आणि समरस प्रेमाने भरून निज खेळ खेळण्यासाठी सद्गुरूचा अवतार आहे. या उत्तम अवताराचा हेतू शुद्ध प्रेमाचा अखंड प्रेमाचा आहे. शिष्य बाळा करवी त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देऊन पडू लागल्या सावरून वरचेवर उचलून घेऊन त्याला भक्ती शिकवून गुरु प्रेम मार्ग चालवण्यासाठी सद्गुरूचा अवतार आहे. आपल्याला आपल्या भाग्याने श्री पंत महाराजांसारखे सद्गुरू लाभले, आपलं अतिशय भाग्य आहे. कारण ज्याचा भक्तवत्सल ब्रिराजचा झेंडा त्रिलोकी झळकतो आहे असा सद्गुरू आपल्याला लाभलेला आहे. जो पूर्णानंदाचा पुतळा आहे, एकुलत्या एका मुलाला जशी म्हातारी आई चाहते तसं त्याचं प्रेम भरित अंतकरण आहे. आणि या पंत महाराजांच्या सद्गुरू प्रेमाविषयी त्यांच्या उत्कट शिष्य प्रेमाविषयी अनेक गोष्टी अनेक कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तशीच एक कथा मी सांगते, गोष्ट सांगते छोटीशी. 1895 साल होतं, पंत महाराज मंडळींसह कणबर्गीला जायला निघाले होते. किल्ल्याजवळील तळ्यापल्लीकडे गेल्यानंतर पंत महाराजांनी मंडळींना सांगितलं की तुमचे जोडे म्हणजे तुमच्या चपला काढून ठेवा. तर मंडळींनी चपला काढून ठेवला आणि त्यांनी त्या चपला ते जोडे काढून ठेवतात. पंतांनी काय करावं बघा, पंत प्रेमा शिष्यांवर पंतांचा जीव इतका होता की त्या सद्गुरूंनी शिष्यांचे जोडे एका गाठोड्यात बांधले आणि ते गाठोडं डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन ते एका टेकडीवर जाऊन बसले. सद्गुरु शिष्याचे जोडे स्वतःच्या मस्तकावर मिळवतो, याचा म्हणजे पंत महाराजांसारखा सद्गुरु खरोखरीच मिळणे अशक्य. तर ते टेकडीवर जाऊन बसले. मंडळींना कळेना काय करावं, सुतेना सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि ते सुद्धा त्यांच्या मागोमाग टेकडीवर गेले आणि पंतांना विचारलं, पंत महाराज तुम्ही असं का केलं? मग पंतांनी म्हटलं की अहम निर्विकल्प निराकार रूपा, म्हणजे गुरु शिष्य हा भेद नसून सर्वत्र निराकार आत्माच बसलेला आहे. असं जवळजवळ एक तास त्या मंडळींना बोध केला आणि गुरु शिष्य हा भेद नसून गुरु शिष्य एकच आहेत असं त्यांना सांगितलं. असं अमर्याद प्रेम पंतांचं आपल्या शिष्यावर होतं आणि सतत मी संतांचे वाहिन मोचे हे आपले पदातले शब्द प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखवले. असा अनुभव देणारा सद्गुरु आपल्याला मिळालेला आहे आणि असा सद्गुरु आपल्याला मिळाल्यामुळे गुरु शिष्य हा भेदच राहिला नाही, तेथे काहीच नाही उरलेला, शुद्ध आणि शुद्ध प्रेमच उरलेला आहे. पण मला एक विचारायचं आहे दिली की आता गुरु शिष्याचं नातंच पुसलं जातं, म्हणजे शिष्य गुरुजी बरोबरी साधतो, मग माझ्यासारख्या नवक्या शिष्याला गुरु बरोबर एवढी बरोबरी साधणं चालेल का? हे कितपत बरोबर आहे? तुझी शंका रास्त आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. सुरुवातीला ही शंका येणं रास्तच आहे आणि ती शंका तशी येऊ शकते, कारण बघा या संसारातून आपल्याला पार जायचं आहे आणि आपली स्वतःची तेवढी हिंमत नाही, आपली स्वतःची तेवढी ताकद नाही आहे. कारण या संसारात, या भवसागरात नेहमी काही ना काही समस्या येतात. संसारात म्हणा, अध्यात्मात म्हणा, आपल्याला पुढे जायला वाट मिळत नाही. अशा वेळी या संसारातून आपल्याला तारून नेणारा कोणीतरी सामर्थ्यवानच असावा लागतो, किंवा या अध्यात्मात आपल्याला पुढे घेऊन जाणारा कोणतरी सामर्थ्यवानच असावा लागतो. आणि असा हा सामर्थ्यवान सद्गुरू शिवाय, म्हणजे आपल्या पंत महाराजांशिवाय दुसरा कोण आहे? अगदी खरं आहे. तर पंत महाराज हे आपल्याहून नक्कीच श्रेष्ठ आहेत ही भावना तेव्हा असतेच आणि ती असायलाही पाहिजे.
पण जेव्हा आपण पंत प्रेमा उपभोगायला लागलो आणि पंतांचं वाङ्मय किंवा पंतांचा बोध आपल्या अंगी मुरवत जातो तेव्हा असं हळूहळू लक्षात येतं की अरे ज्या सद्गुरूला मी बाहेर बघत होतो दुसरीकडे बघत होतो तो सद्गुरु माझ्यातच आहे. म्हणजे हळूहळू तो भेद सद्गुरू आणि शिष्याचा भेद हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो आणि म्हणूनच तो तू आहेस तत्वमसी वगैरे असे उपदेश आपल्याला हळूहळू शब्दाने का होईना हळूहळू पटायला लागतात. पण हे सांगताना पंत महाराज काय म्हणतात एका ठिकाणी पंत महाराजांनी म्हटलेलं आहे की हा अनुभव तुझा तुला घ्यायचा आहे तुझा तुला घेताना तुला अंतर्मुख होऊन स्वतःला बघायचा आहे. अगदी म्हणून तू अंतर्मुख हो दुसरे काय म्हणतात ते बघू नको कारण स्वतः सद्गुरु बाळप्पा म्हणायचे पंत महाराजांना अरे शास्त्र काय सांगते ते मला काही सांगू नको कारण ती मेलेल्यांची उसाबर आहे तुला जे काय वाटतं ते सांग तुला काय अनुभव येतो ते सांग कारण तो अनुभव तुझा तुलाच घ्यायचा आहे. आणि हा अनुभव आपण जेव्हा घ्यायला लागतो पंत महाराजांनी सांगितलेल्या बोधवाणीतून घ्यायला लागतो नामस्मरण करताना घ्यायला लागतो तेव्हा असं हळूहळू लक्षात यायला लागतं की तो आणि मी काही वेगळा नाहीये तो आणि मी एकच आहोत. पण असं होताना पुन्हा शास्त्रांची काही गडबड असते मध्ये 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 शास्त्र आडवी येतात. घोर भयंकर शब्दारण्य पार कसा पडसी गुरुविणे व्यर्थ तड पडसी पंत महाराज म्हणतात. तर ही शास्त्र काय सांगतायत की अरे हे सगळं जग आहे ना हे सगळं जगच खोटं आहे. मग हे जग खोटं आहे तर मी कोणावर प्रेम करावं आणि कुठे सद्गुरु पाहावा कारण जिथे पाहावं तिथे हे सगळं खोटं असेल तर कोणावर प्रेम करावं आणि कोणाची भक्ती करावी. पंत महाराज याच्या पुढे जाऊन आपल्याला बोध करतात की हे जरी खोटं असलं असं जरी शास्त्र सांगत असलं तरी हा सगळा चितविलास म्हणजे हे सगळं जग या जगातल्या सगळ्या गोष्टी आपण हे सगळेजण पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचतत्व यापासून बनलेले जे प्राणी मात्र आहेत वृक्ष चराचर दरी डोंगर हे सगळं सगळं जे आहे त्याच्यात तो एकच भगवंत भरलेला आणि तो एकच भगवंत भरलेला असल्यामुळे त्याच्यात आणि आपल्यात भेद कसा काय राहील. जे तुमच्यात आहे तेच माझ्यात आहे जे माझ्यात आहे तेच सद्गुरू मध्ये आहे त्याच्यामुळे मग हा भेद हळूहळू नष्ट होत जातो आणि फक्त प्रेम आणि प्रेमाचीच जात काय ती राहते. पंत महाराज म्हणतात की आपण नाही असं जरी समजलं तरी तो मात्र आहे नाही रे मी नाही रे सद्गुरु सर्वात हाय रे. मग हळूहळू ते प्रेम आपल्या मनात एवढं बिंबत जातं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला सद्गुरुच दिसायला लागतो आणि या सगळ्यात तोच तो भरलेला आहे हे लक्षात यायला लागतं. म्हणून पंत महाराज एका ठिकाणी म्हणतात की ऐशी प्रेमाची ही जाती स्वार्था विण करीत रे. हो आम्हालाही असंच वाटतं की आपल्या संसारावर प्रेम करावं आपल्या मुलाबाळावर प्रेम करावं आपल्याला ज्याच्यापासून लाभ होणार आहे जे लाभदायक आहे त्याच्यावर प्रेम करावं. पण हेच खरं प्रेम आहे का भाऊ याचं उत्तर मी देते शैलेंद्रला. प्रेमाची व्याख्या करणं तसं कठीणच आहे पण तुम्ही जे काय प्रेमाची व्याख्या केली ना ती मर्यादित आहे. प्रेम खरं तर अमर्याद आहे किंबहुना मला असं वाटतं की प्रेम ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. सर्वत्र प्रेम अखंड सारखं भरलेलं आहे. पंत महाराज म्हणतात सर्वत्र प्रेम अखंड सारखं भरलेलं आहे प्रत्येक वस्तू प्रेमरूप आहे. निज शक्ती हा प्रेम खांब आहे त्या सद्गुरूची शक्ती निज शक्ती हाच प्रेम खांब आणि तो प्रेम खांब सुद्धा एकमेकांशी अणून अणू प्रेमाने बांधलेला आहे. जगातली प्रत्येक वस्तूच प्रेमाने बांधलेली आहे. आपल्याला जसं मगाशीच म्हणाले जग वेगवेगळं भासतं प्रत्येक व्यक्ती वेगळी भासते प्रत्येक वस्तू वेगळी भासते पण हा भिन्नचा भास देखील सद्गुरु प्रेमास्तव आहे. विश्वाचा हा पसारा सद्गुरु प्रेमास्तव आहे. प्रेमाचीच भाषा प्रत्येक वस्तू बोलते आहे पण इथे मेघ अशी आहे की प्रेमाने वाचणाऱ्यालाच ती कळते आणि मग काय होतं तो मनुष्य प्रेमाने भरला जातो आणि अशा प्रेमाने भरलेल्या मनुष्याला व्यक्तीला बघतात दुसराही त्याच्याशी प्रेमाने बांधला जातो आणि निज प्रेम जरा त्याच्या हृदयी उत्पन्न होतो आणि निज प्रेम जरा ज्याचे हृदयी उत्पन्न झाला त्याला जगत मित्र वाटत प्रेममय वाटत शत्रू कोणी उरतच नाही असंच काहीच पंत महाराजांच्या बाबतीत झालं. सद्गुरु बालमुकुंदांची भेटी होतात बालमुकुंदांनी काय केलं स्वतःच्या हृदयीचा निज प्रेम जरा पंतांच्या हृदयी ओतला आणि पंतांच्या हृदयी तो प्रेम झाला उत्पन्न होतात.
पंतांना सगळं जगच बालमुकुंदमय सद्गुरुमय वाटलं आणि त्या सद्गुरु प्रेमाचं वर्णन त्यांनी ठिकठिकाणी, आपण आता पंत बोधपीठात वाङ्मय वाचतो, ठिकठिकाणी पंतांनी बालमुकुंदाशिवाय दुसरं काही लिहिलेलंच नाहीये. तर हे सद्गुरु प्रेम व्यक्त करताना एका पदात ते काय म्हणतात, नित्य नित्य जन्मोनी मरू प्रेमे बालावधूत स्मरू, सुख दुःखाची नाही व्यथा प्रेमानंदे विश्व हे भरू. याच सद्गुरु प्रेमाची आणखी दुर्गस्पर्शी गोष्ट आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, ती थोडी सांगतो. सन 1907 त्यावेळी बेळगाव प्लेगची साथ आली होती आणि श्रीपंतांचा जवळचा शिष्य पुट्टप्पायांना प्लेग झाला आणि त्यांना प्लेगच्या गाठी झाल्या. पुट्टप्पा त्यावेळी करंबर्गीस होते. ही बातमी ज्यावेळी पंतांना कळली त्यावेळी ते गोपाळजी आणि भीमराव पाटील यांना बरोबर घेऊन ते करंबर्गीस गेले. श्रीपंतांचे हृदय पुट्टप्पांना पाहून अगदी गलबलं आणि पुट्टप्पाजवळ जाऊन ते म्हणाले की पुट्टे आज तुझे कसं आहे. पंतांना तिथे आलेलं पाहताच पुट्टप्पा पटकन उठले आणि काही अधिक नाही मी बरं आहे असं ते लगेच म्हणाले. तरी पण त्यांची ती स्थिती पाहून पंतांना रडून कोसळलं. पुट्टप्पाला त्यांनी प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले, अरे पुट्ट्या तू म्हणतोस काय रे, अरे तू जर मेला असता मी बाळप्पाचा मार्ग चालवणार नाही. मग पंतांनी पुट्टप्पांना अंगाला लावून तीर्थप्रसाद दिला आणि त्यांना ज्या प्लेगच्या गाठी झाल्या होत्या त्या त्याच्यावर त्यांनी एक फडकटा गुंतला. प्लेगच्या गाठी त्यांनी चोपल्या, अरे बाप, आणि नंतर उद्या तुला औषध पाठवून देतो ते नीट व्यवस्थेने घे आणि बरा झालास म्हणजे बेळगाव सेव, असं सांगून पंत बेळगावस परत आले आणि पुढे पुट्टप्पा बरे झाले. बघा खरंच श्री पंतांसारखा सद्गुरु मिळणे म्हणजे फार कठीण. श्री पंतांचे शिष्यावर इतके प्रेम की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुट्टप्पाच्या प्लेगच्या गाठी त्यांनी चोपल्या. त्या सद्गुरु प्रेमाची कशाचीच बरोबरी सांगता येत नाही. त्या अनुपम प्रेम अनुभवायच लागते हेच खरं आहे, अगदी अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की खरं प्रेम हेच जिथे लाभ हानी नाही, सुख दुःखाची पर्वा नाही, जिथे अपेक्षा नाही, या सर्व गोष्टीची तमान बाळगता अनन्य भावे सद्गुरूला शरण गेल्यावरच ते अनिमित्त प्रेम अनुभवता येतं. हो ना, अगदी बरोबर म्हणाले. अगदी बरोबर, खरं आहे, तेव्हाच ते प्रेम अनुभवता येतं. पण त्यासाठी सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाणं गरजेचं आहे. अनन्य भावाने शरण जायचं म्हणजे तनू मन धन त्याच्या पायाशी अर्पण करायचं पण, आणि तेव्हाच आपल्याला पंतांचं खरं प्रेम अनुभवता येईल. आणि हे अनुभवण्यासाठी पंत महाराजांनी आपल्या संप्रदायात एक त्रिसूत्री सांगितलेली आहे की ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतो आणि वारंवार आपल्या कानावर येते. ती त्रिसूत्री म्हणजे सद्गुरु भक्ती, बंधुप्रीती आणि आत्मशांती. सद्गुरु भक्ती म्हणजे काय, की सद्गुरूला आवडेल असं आपलं वर्तन ठेवायचं, त्याच्या इच्छेप्रमाणे आपले सगळे व्यवहार करायचे. बंधुप्रीती म्हणजे आपले जे आप्त इष्ट आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांच्यावर बंधुवत प्रेम करायचं, निस्पृह प्रेम करायचं. आणि आत्मशांती म्हणजे काहीही घडो, काहीही झालं तरी आपल्या मनाची शांती काही ढळू द्यायची नाही. पण ही त्रिसूत्री सांगताना पंत महाराज आपल्याला वेळोवेळी ती कशी राखायची याच्या संबंधी दरवेळी मार्गदर्शन करतात. पण अरुंधती, मला असं वाटतं की ही त्रिसूत्री सांगण्यामागे पंत महाराजांची अशी सुद्धा इच्छा असावी, कारण त्या पायऱ्या एका वरती एक, एका वरती एक आहेत. पहिल्यांदा सद्गुरु म्हणतायत आपले पंत महाराज म्हणतायत की सद्गुरु भक्ती, तर ही सद्गुरु भक्तीची पायरी पहिल्यांदा काय ठेवली, कारण आपण सद्गुरूवर मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने एकनिष्ठपणे भक्ती करत असतो. ती भक्ती करत असताना आपल्या मनात कोणतीच शंका येत नाही. सद्गुरु म्हणजे आपला अगदी कोणत्याही संकटातून तारून नेणारा समर्थ असा दाता असतो आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात शंका नसते. सर्व आपल्या इष्ट निष्ठा सगळे जे काय आहे ते आपण त्या सद्गुरूच्या पायाशी टाकतो. म्हणून सद्गुरु भक्ती ही पहिली सांगितलेली आहे. आणि मग ही भक्ती करताना, ही सद्गुरु भक्ती करताना आपल्याला असं लक्षात येतं की अरे ही सद्गुरु भक्ती करताना माझ्यात तो सद्गुरु असल्याचा मला अनुभव येत असतो आणि तोच अनुभव मला समोरच्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये पण यायला लागतो. माझे नातेवाईक, माझे भाऊ यांच्यामध्ये पण तो पंतच मला दिसायला लागतो. मग हीच सद्गुरु भक्ती पुढे बंधुप्रीतीमध्ये रूपांतरित होते आणि हीच बंधुप्रीती पुढे सगळ्यांमध्येच सद्गुरु दिसायला लागला की मग बंधुप्रीतीचं रूप कसं होतं की
सद्गुरु सगळीकडे दिसायला लागल्यावर शांती ही आपल्याला मिळणारच आहे. ती शांती मिळाल्यावर आपल्याला निज प्रेम तृप्ती ही मिळणारच आहे. त्याच्यामुळे सद्गुरु भक्ती, बंधुप्रीती आणि आत्मशांती या तिन्ही सतत राखाव्यात असं पंत महाराज म्हणतात. किती सोपा आणि सरळ सिद्धांत आहे हो ना. असा हा सोपा सरळ प्रेम मार्ग मोठ्या प्रमाणात सगळीकडे कसा काय पोहोचणार, त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे गुरुजी. अगदी 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 बरोबर आहे तू म्हणतेस ते स्मिता. कसं आहे की हा जो प्रेमाचा अनुभव आपण घेतोय, तो प्रेमाचा अनुभव जसा आपण घेतोय तसा इतरांनीही घ्यावा आणि पंत प्रेमाचे इतरांनीही वाटेकरी व्हावे म्हणून श्री पंत बोधपीठामार्फत आपण या वर्षी प्रेमध्वज परिक्रमा काढत आहोत. आणि ही प्रेमध्वज परिक्रमा बेळगाव पासून आपल्या जळगाव पासून बेळगाव पर्यंत फिरणार आहे. ती 20 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे. आणि या प्रेमध्वज परिक्रमेत जे पंत प्रेमाचे वाटेकरी आहेत ते सांप्रदायिक होतीलच आणि पंतांचं प्रेम अनुभवतीलच, पण जे नुसतंच त्या प्रेमध्वजाचं दर्शन करतील, त्या प्रेमध्वजाला स्पर्श करतील, त्यांच्या सुद्धा कुटुंबाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा नुसता ध्वज नाही आहे तर साक्षात पंत महाराज आपल्या भेटीला येत आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत आपण मनापासून करायला पाहिजे. आणि या प्रेमध्वज फेरीत आपल्या आप्त इष्ट मित्र मंडळींना सहभागी करून घ्यायचा. मला आता असं वाटायला लागलंय की त्या सद्गुरूलाच माऊलीलाच आपल्या या सर्व भक्तांना बाळांना भेटण्याची खूपच घाई झालेली दिसते. कधी एकदा त्यांना भेटते असं त्याला झालेलं आहे, कधी आपलं प्रेम आपला आशीर्वाद या सर्व भक्तांना आपल्या देतोय असं त्याला झालेलं आहे. नाहीतर स्वतःच्या बाबतीत श्री पंत महाराज म्हणतात, माझे स्मरण मधला नलगो आठवण जनचित्ता. अगदी अगदी बरोबर म्हणते. कारण कसं आहे पंत कधीच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असुसलेले नव्हते, पंत प्रसिद्धीपासून लांबच राहिले, पण लांब राहताना सुद्धा त्यांनी त्यांची कर्तव्य मात्र अगदी बिनचूकपणे केलेली आहे. आणि ही कर्तव्य करताना, सांप्रदायिक कर्तव्य करताना सुद्धा आपल्या सर्वांसाठी पंत महाराजांनी एक आज्ञा केलेली आहे आणि ती अशी आहे की श्री दत्त महाराजांच्या कृपाछत्राखाली अवधूत संप्रदाय खुशाल चालवा, आनंदाने संसार यात्रा चालवा, कशाचीही चिंता करू नका. पंत महाराज काय म्हणतात, कशाचीही चिंता करू नका, सर्वांनी मिळून सर्वत्रांनी मिळून एकोप्याने एकोप्याने हा अवधूत पंथाचा झेंडा जगात मिरवावा अशी श्री दत्त महाराजांची आज्ञा आहे. काय आज्ञा केलेली आहे महाराजांनी, पंत महाराजांनी, की हा झेंडा जगात मिरवायचा आहे आणि तो आपण सर्वांनी मिळून मिरवायचा आहे आणि तो तुमच्या प्रेमाच्या सहकार्याने आपण तो निश्चितपणे मिरवणार आहोत. आणि म्हणून पंत महाराजांनी आज्ञा केली आहे की शिष्य करू नका, मेघोपदेश करा. त्या दत्तावधूताची स्तुती करताना ती त्याची स्तुती करतोय असंच समजा आणि हा प्रेमध्वज अख्ख्या जगात मिरवा, कामाला लागा अल्लाह असं पंत महाराज म्हणतात. कारण हे सांगण्यामागे पंत महाराजांचा उद्देश काय, तेव्हाही काय होता की तेव्हाही काही भ्रष्ट नीती वगैरे उत्पन्न झाल्या होत्या, अनाचार वाढलेला होता, म्हणून पंत महाराज एका पदात म्हणतायत, अधर्म खंडणा धर्म मंडळा दत्त ध्वज शोभला, कलियुगी अवधूत मार्ग लोपला, म्हणून दत्त प्रभू प्रगटला. आपण म्हणूया राजाभाऊ, कलियुगी 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 अवधूत मार्ग लोपला, म्हणून दत्त प्रभू प्रगटला, म्हणून दत्त प्रभू प्रगटला, म्हणून दत्त प्रभू प्रगटला. Thank you.
प्रेमध्वज म्हणजे सद्गुरूच निरपेक्ष प्रेम. या सद्गुरु प्रेमाची खूण भक्तांच्या हृदयात नेहमी राहावी
म्हणूनच प्रेमध्वज उभारला जातो.